malamnya lewat sastan terus tuh nih yaudah matang berdua kue yukulungan yukulung aku menteri madal maya tentu semut nikahi gyo syok nasok kai kru ni majagati si pramani ni khanda ni maradan jagarat jal malalu ni majagati si karta di naik karna ya kuanti sogashta pasul marada raksana kal lada surga आगे आमरण उपस्थित हैं जेती तीन दिवस झले कौन अलग कहे झले न होते माता मावल्या आपल्या मांडीवर तीन महीने समुलगा मंबस ले लो सत्तर वर्ष से नव्वद वर्ष से आजी आने आजोबा सुधा आमी काई करु शक्लो नहीं Penata amaja natwa cha kamalihi Unum tisudda angkulam angkus liuti Lok say nama ladi kardila Ya padati na Shantati tanggulun saluri Tumar ur laktai ga? Nakki? An lagla tu lagu ga Arakshana gaya ga Andalan shantati calut एका केत काय झालं माहित नाही सगळे करून डाव आखला गेला आणि माता मावल्या रक्त बंबाळ होईपर्यंत त्यांच्यावरती लाठी चार्ज केला गेला आमच्या पोरांना मारलं असतं आम्हाला काय नसतं वाटलं पण त्या आईनं जी आई तुमच्या पण घरात आहे ती आई तुमच्या पण बहीण तुमच्या पण घरात आहे एका एका मावलीला सत्रह सत्रह टके पुणे पस्तीस पस्तीस गोया एक एक पोराचा तीत आणि पोटात शरीर घुसले असं आम्ही नेमकं काय पाप केलं होतं आम्ही आमच्याकडून असा काय गुन्हा घडला होता की तुम्हाला इतकं टोकाचं पाऊल उचलायला लागलं पण तुम्हाला सांगावंस वाटतं लिंबा खालचे शांत बसा लिंबा खालचे केस लय जास्त येऊ करते माय आता तर आरक्षण तिथे घेतो तुम्हाला सर्टिफिकेटच ते नसतं ती करता परिस्थितीनं आम्हाला घेरलं काही कारण नसताना माता मावल्या रक्ता बंबाळ केलाय पण गाव खूप जातवान निघाल माता मावल्या हॉस्पिटलला ऍडमिट झाल्या आणि मला फोन येऊ लागले दादा लागू दे काय लागायचं पण आता आरक्षण घ्यायचं बरं का उठू नको माझ्या अंगाला काटा आला तो मला सांगतो नाही एवढं धाडस कधी ऐकलं नाही आता काही होऊ दे आम्ही तुझ्या पाठीशी आता आरक्षण आपल्याला घ्यायचं मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो बाबांनो आता संधी आली दहा दहा पिढ्या आपल्या बर्बाद झाल्या आता सोडायचं नाही एकदाच बोला वर तुम्हाला काय काय बोलायचं मीच गप्प बसतो आणि बसा मग खाली सगळे बसा झालं का आता आवाज तर येईल ना तुम्हाला नाही दिसत आवाज येईल आवाज ऐका दहा मिनिटात ओळखितो कारण तुम्ही सुद्धा लय उन्हात त्रास घेतलाय त्याची जाणीव मला आहे सकाळपासून तुम्ही हलायला तयार नाही मर्द मराठ्यांनो तुमची एकी आणि ताकद वायात जाऊ देणार नाही मी माता मावळ्याने तसं सांगितलं आणि राज्यात एकच मराठ्यांची एकजूट झाली त्यांनी जसं हल्ल्याचे डाव रचले तसे खूप काही डाव आणखीन रचले त्यांनी माझ्यावर असा प्रयोग केला मी आता कुंभारे पिंपळवरती तो सांगितलं ते म्हणले मला क्यू कुणीच नाही मायला मी एवढा ते शब्द घ्यालो म्हणलं माझ्या बापाने मला तपासलं होतं नव्हतं एकच केली कस काय
आणि मी एका ट्रेनवर 35 उपोषण केले असता माझा उपोषण सुटलं गॅलक्सी हॉस्पिटलचे चावडे साहेबांना गेला बरोबर सांगितलं मग आधी किडने तपासा मग बाकीचं तपासा त्यांनी किडने तपासल्या दोन्ही किडने निघाल्या मला मग पहिला डॉक्टर का जनाराचा मागचा होता त्याचा एकही डाव आपण यशस्वी होऊ दिला नाही एकही त्यांनी ताकदवर मंत्री आपल्या विरोधात आणले त्यांनाही वापस फिरायला लागले यंदा तर एक जीआर घेऊन आले ज्यांच्याकडे नोंदणी असतील वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे असा जीआर घेऊन आले त्यांना वाटलं गेल्या बरोबर उठ त्यांना वाटलं हे असं दिसतं एवढी एवढी शिवताडी ते बियाण्यामध्ये फुळफुळ वाजणार असल्यासारखा दिसतो मी त्याला वाटलं एका दंक्या त्याला वाकड्या तिकडे करून आपण लगेच मोडून टाक मी ते वाचले ज्याने जयारामला त्यालाच विचारलं तुझ्याकडे वंशवळीची नोंद आहे का ती म्हणला नाही म्हणलं माझ्याकडे नाही देतो कोणाला ही जयार देतो या जयारचा उपयोग काय होणार ती वापस घेऊन जा मग इंग्लिश बोलणारे आले अधिकारी मला इंग्लिश येत नाही आपण खरं बोलत असतो बा तुम्हाला पटून येत ना पटन आपल्या आपल्या पोटात इगळं तोंडात इगळं नाही जे आहे ते रट्टा आपला समोर असतो तुला काय बोलायचं तुला काय बोलायचं व्यासपीठावर बोलायचं ते म्हणायचं कोपऱ्याचं म्हणलं कोपऱ्यात काय नंतर कानच बोलायला लागले म्हणलं कानन कोपऱ्या कपऱ्यात मी जात नसतो तुम्ही इथंच काय बोलायचं इथंच बोल ते म्हणले लय एअरपोर्ट आंदोलक दिसतो भाऊ त्यांना त्यांचे ऐकण्यातले आंदोलक लागते ते म्हणते तसं आपला टप्प तसा नाही तू म्हणत तसं नाही मी म्हणत तसं तुला ऐकायला लागत नाही तू त्यांनी त्या जीआरला जीआर वापस नेला इंग्लिशची टीम आणली त्यांनी भाडाभाडा दोन शब्द आणले म्हणलं तो आपला जमणार नाही तू माघरी जाऊ शकतो तू मराठीत प्रश्न विचार खानदानी मराठ्याच्या आवडा दे आरक्षणाचा शब्दाला शब्दाचं उत्तर दे आणि ज्या ज्या वेळेस यांनी प्रश्न विचारले त्या त्यावेळेस सगळेचे सगळे वापस गेले तुम्ही टीव्हीवरती बघितलं मातंबरातले मातंबर मंत्री त्यांनी त्या आंदोलकाला आम्हाला खेटण्यासाठी आणले पण त्याला वापसच फिरायला लागलं की मराठ्यांची ताकद एक मंत्री आला तेव्हा असं म्हणला मी काय म्हणलो आधी मी संवाद साधायला आलो तुमच्याशी बरोबर तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो मग भाषण नाही करणार मी संवादच घेणार ना एक मंत्री आला तेव्हा म्हणला तुम्ही 4 दिवसात आरक्षण द्या म्हणजे उद्या सकाळी जीआर काढ पण तो टिकणार नाही त्याला चॅलेंज होईल मग आम्ही जबाबदार नाही एक महिन्याचं वेळ देत असले तर तुमची मागणी आम्हाला 1 महिन्यात नेता येईल खूप हुशार होता पण आपले मराठीचे विकास सोपे नाही मंत्री शेजारी येऊन बसला की तुमचं इकडं चालू होत कुठं तू काय रे समज नाही तुम्हाला उशिरी आणि एकदा त्याला माघारी लावलं अरे खानदानी त्याला तोडून लावलं म्हणजे त्यावरती त्या मधल्या काळात किती खासदार शेतीवर मोकळे झाले ना तुम्ही आम्हाला संभ्रम निर्माण करू नका हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन करायचं म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं जे जे मंत्री आले एका मंत्री आला आणि तो म्हणला मराठ्यांना आरक्षण 50% आता किंवा कुणबीमध्ये देता येत नाही म्हणलं काय कारण बा तो म्हणला त्याला आधार लागत असतो कायदा बनवायचा एखादा कायदा जर पारित करायचा असला त्याला आधार लागतो मी म्हणलं साहेब तुम्ही आरक्षणात गेला तुम्हाला काय आधार लावला तो म्हणला येतो मी दुसऱ्या बारी का गर देऊ खरं सांगतो टीव्ही समोर झाले नाही त्यांची जात जी आरक्षणात घातली ती पोट जात म्हणून घातली तत्सम जात म्हणून घातली मग मराठा मराठ्यांचे कुणबी पोट जात होत नाही का म्हणजे तुमच्या टायमाला कुकळ घाले आणि आमच्या टायमाला कागद पाहिजे का तुला होती तू वेळ परिस्थिती या परिस्थिती
मराठ्यांचा कार्यक्रम आहे. मराठ्यांना फक्त द्यायचं आहे. आता मी तीनच प्रश्न विचारणार किंवा आपण तीन प्रश्नावर चर्चा करू. क्रमांक एक, कुठली जात किंवा समूह जर आरक्षणामध्ये घालायचा असेल तर तो मागास सिद्ध व्हायला लागतो आणि मग मात्र मागास सिद्ध झाल्यावर सरकारचं क्रम प्राप्त आहे की ती जात ओबीसी मध्ये घालायची म्हणजे पहिली स्टेज केली पार्किंग. गायकवाड कमिशनना मराठ्यांना 12-13% मागास केलं का नाही केलं? महाराष्ट्र कुठे तुम्ही का बधीर समजता का आम्हाला? तुम्हाला वाटतं का आम्हाला मराठ्याला कळलंच नाही? नंबर दोन, आरक्षण दिलं व्यवसायानुसार. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र. मग त्यांची शेती ना आमच्याकडे समजा आम्ही का वाटे घालतो बाई आमच्याकडे शेती नाही ना. यांचा दुसरा टप्पा पार केला म्हणजे गरीब पाहिजे कारण आर्थिक वर तर आरक्षणच नाही. समजा आर्थिक वर आरक्षण नाही म्हणजे काय? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या फक्त मागास. आर्थिक वर आरक्षण असं मला दाखवर पुढे आर्थिक वर आरक्षण आहे म्हणून म्हणजे तो श्रीमंत आहे. तो शैक्षणिक मागास पाहिजे. उदाहरणार्थ त्याला मंठ्याला जायचं ते परतूरच्या बस स्टँडला गेले. सामाजिक आणि शैक्षणिक मागास पैसे पैसे त्याजवळ बदल असून द्या चारही दिशात पैसे पण त्याला पाठीत वाचे त्यांना मंठ्याला जायचं तिकडे जालन्याकडेच गेलं त्याला शैक्षणिक मागास म्हणायचं. पैशावर आरक्षण होता मग त्या छगन भोईकर उद्या बाहेर पडत आरक्षणाचं. श्रीमंतीवर असलं ते म्हणतात तुम्ही मराठीले श्रीमंत आणि तुमचे काय गरीब आहेत का? तिला भेटायला लागले का? श्रीमंतीवरती आरक्षण नाही. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असणारा समूह याला आरक्षण दिलं जात. गरीब असलं की नाही मराठ्याला नाही. ठीक आहे म्हणलं तुमचं शेवटचं म्हणणं सांगा काय? ते म्हणले एक महिन्याचा वेळ द्या. म्हणलं जमणार नाही. दुसऱ्या बारीनं आले म्हणले 20 दिवसाचा द्या. मी बिले ताणायचो मी बिले नमुना चांगला घंटा भर नाही म्हणत नव्हतो. 2-3 वेळे घालून आला का तेव्हा जाय ग्रामपंचायतमध्ये विमा घरी जाय ग्रामपंचायतमध्ये विमा घरी त्याचा धंका तो पहिला देईल. मी म्हणलं जाऊ तिथं कवर येतो. शेवटी म्हणायचो नाही बनत. परत दुसऱ्या वेळेस आले म्हणले आता 12 दिवस द्या. म्हणलं नाही जमणार 4 दिवस. त्यांनी असा डाव टाकला महाराष्ट्रातले 70 वर्षात जे झालं नाही ते घडून आणलं. महाराष्ट्रातले सगळेचे सगळे पक्ष एकत्र केले आणि बैठक घेतलेली ठराव पारित केला. आंतरवालीच्या आंदोलकाने आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने एक महिन्याचा वेळ द्यावा आम्ही आरक्षण देतो. आता हे ऐकला मी टीव्हीवर कारण तेच घडलं मुंबई आम्ही आंतरवाली आणि म्हणलं काहीतरी हाय बरं का. आम्ही तो वरत्यानले आम्हाला माहित होते आमच्याकडे येणारच. ते आमच्याकडे आले ते म्हणले एक महिन्याची वेळ द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना वाटलं एअरपटी हे काही वेळ देणार नाही यांचं खापर फोडून मोकळू की डाव होता. तुम्ही माझ्या शब्दाचे भावना समजून घ्या की त्यांचा डाव होता की ह्यो काय एकही दिवस देणार नाही उद्या म्हणता येईल की तुम्ही वेळ दिला असतात आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण दिलं असते. त्यांनी वेळ नाही दिल्यामुळं 4 दिवसाची आरकार लावायला गेला. आम्ही सांगताना सांगितलं 40 दिवस पण आरक्षणच द्यायला लागलं आणि मग मात्र त्यांना फुल टेन्शन आले. ते म्हणले आहे ह्या दिन नाही म्हणलं आता हा म्हणलंय आता काय करायचं. म्हणले नेम समिती नेमली समिती समितीने दंड उठला जाई म्हणाले हैदराबादला ये मुंबईला मागे मुंबई झाली ये संभाजीनगरला आणि आले म्हणे काही सापडेल कसा सापडेल तुम्हाला. हैदराबाद संस्थानामध्ये उर्दूत लिखाण फारसीमध्ये मुळी लिपीमध्ये तुम्ही तेव्हा अभ्यास घेण्याला. समजा आता मला मुंबईला एखाद्या नेलं आणि सरकार म्हणलं की इंग्लिशचं पुस्तक आणि याच्यात मराठा आरक्षण सापडेल. मी नाही म्हणणार मला वाचतच आहे ना. तुम्ही अभ्यास नेले का हैदराबादला? नाही. मी मीडियाच्या माध्यमातून हे बोलल्याच्या नंतर त्यांनी उत्तर पाठवलं आम्हाला. काय उत्तर होत? गुगलच्या माध्यमातून ट्रान्सलेशन आम्ही केलं. आयला ते का बधीर समजते का आम्हाला? लिहिलेलं कुठं ट्रान्सलेशन होतं का? त्याला प्रिंटेड लागत आहे. ते म्हणले हे शिकलंय मी कुठं घालू. परिस्थिती ही खानदानी शेतकऱ्यांचा पोरगा तुमच्यात नाही. मला जाण यायला काय लागतं? त्याच्यामुळे मला आरक्षण पाहिजे
तुम्ही किती आले काय केले त्यांनी पाचवा डाव टाकला म्हणजे समिती नियुक्त केली त्या सदस्यावर आम्हाला सदस्य सदस्य नाही तुला जे नियम आहे ते तू पुढे देऊ बघ मला आरक्षण पाहिजे की मराठा हेच माझ्यासाठी मोठं पाहिजे जाहीर मीडियावर सांगितलं मी माझ्या समाजाशी गद्दारी केली नाही करणार सुद्धा नाही मी माझा प्रामाणिकपणा समाजासमोर सिद्ध केला मला आरक्षणच पाहिजे ते घेतल्याशिवाय आता माझा नाही फक्त तुमच्याकडे एक विनंती आपल्या गटात आरक्षण घेत गट आपल्या असले तरी थांबवा एकदा आरक्षण घेतलं तुम्हाला ज्या पक्षाचं काम करायचं तुम्हाला कोणाचं करायचं तुमचा उद्योग चालू दे पण आरक्षण घेईपर्यंत मराठा म्हणून एकजुटी नसत राहा ते कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो मग भाषा कळू द्या आणि माझ्या भाषाशिवाय ते नीट मी होत नाही असं मला वाटतं बरं तुम्ही म्हणता नाही पाठ ठोकून घ्यायला लागला आपला काम करा तुझ्या नकेशेवटी गपच बसत नाही आपण 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 फक्त आता सगळेजण असेच एकजुटीनं राहा फक्त एक दोन तीन अटी आहेत तुम्हाला मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही अजिबात जात तुम्हाला एक दोन तीन अटी आहे क्रमांक एक आंदोलन करीत हे संस्कार आपल्या मराठ्यावर आम्ही मराठा कोणाचा द्वेष करत नाही आरक्षण मिळू तर आमचा करू नका तुम्हाला सगळं मिळालं आता आम्हाला पण मिळत आपल्याला सांगितलं जात तुम्हाला वरच देतो थोडं गाडक मध्ये खालचं देतो आता येतो तरी कोणच एकदा सांग ना एकदा सांग कोणचं देणार आपली आठ फायनल नंबर एक मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुंभे जात प्रमाणपत्र वाटप करायचे नंबर दोन जर तुम्हाला वेगळा प्रवर्ग करून द्यायचा असेल तर 50% आतच मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून द्यायचा वर्ष आम्ही घेणार नाही तुम्हाला जर आरक्षणाची क्या पडवायची असेल अगोदर मराठा समाजाला 50% आत घ्यायचा मगच वाढायची अगोदर आम्हाला मान्य नाही या धर्तीवर सरकारचं काम चालू काय करते पण त्यांची त्यांना लागत नाही आपण 40 दिवसाचा शब्द दिला तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत आपण केला नाही आणि करणार सुद्धा नाही तुम्हाला एक दोन तीन अटी आहे पहिली
आंदोलन करीत असताना कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही, कायदा सुव्यवस्था बिघडायचं नाही मी म्हणतो म्हणून. नंबर दोन, एकही मराठ्याच्या पोराने आत्महत्या करायची नाही. कारण तुम्ही जर आत्महत्या केली तर ते आरक्षण घेऊन करायचं काय, आणि आम्ही जे आंदोलन करतो त्या आंदोलनाचा तरी काय उपयोग. कायदा सुव्यवस्था का बिघडायचं नाही त्याचं कारण सांगतो. गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस होतात, त्याला शिक्षणात आणि नोकरीत विनाकारण अडचण येतात. तुम्हाला शांततेत कसं मिळत नाही आरक्षण, ते आता मराठी एकवटेल किंवा तुम्ही कोण काळजी करता, आरक्षणच मिळणार तुम्ही काळजीच करू नका. नंबर तीन, 14 तारखेला तुमच्या तालुक्यातला आणि जिल्ह्यातला आणि परिसरातला एकही माणूस घरी राहणार नाही पाहिजे. सगळ्याचे सगळे 14 तारखेला करून झाले पाहिजे. त्या आंतरवाडीत मुंग्यासारखी रांग मराठ्यांची लागली पाहिजे. 14 तारखेला सरकारनं घेतलेला 30 दिवस म्हणजे 1 महिना पूर्ण होतोय. आपण त्यानंतर त्यांना 10 दिवस बोनस दिलेले, 40 दिवस त्यांचे 24 ऑक्टोबरला संपले. पूर्वी आपल्या आजोबा पद्धोबाची मन होती, ताण लागल्यावर मी खांदे, आता आपण जरा हुशार व्हायचं, ताण लागल्यावर नको खांदायला टाइम लागेल, 10 दिवस आधी खांदून घ्यायचं. 30 तारखेला सरकारला एकत्र येऊन आपण सांगायचं राहिलेलं 10 दिवसाचं आरक्षण टाक. 14 तारखेला इतक्या तारखेनं जमायचं की नुसते आपली एकवटलेला एक रूप आणि विराट संख्या बघून सरकारनं राहिलेल्या 4 दिवसात आरक्षणाच्या जी आर ओर सगळ्याच्या सगळ्या सह्या केल्या पाहिजे इतक्या तारखेने. तुम्हाला 34-8 या बरोबर आहे. तिथं माता मावल्या प्रचंड संख्येने येणार आहे, तिची संरक्षणाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर. कारण की जशी आंदोलनाला सुखरूप आली तशी सुखरूप तिच्या घरापर्यंत गेली पाहिजे. एकानं हे कार्यक्रमाला काला बोट लावायचा आणि कोणाला लावू पण द्यायचा. तुम्ही स्वतः स्वयंसेवक म्हणून तिथं काम करायचं. तुम्हाला नाही सांगितलं तरी आपले आशे ढकलेले फोनला, मला फोन आला मी नुसतं जात, मला कोण म्हणलं स्वयंसेवक होईल, होय ना कर ना काम मराठी चांगलं होईल ना, नसं विचारलं तुला नको विचारून. आपल्याला एक जीवानं काम करणं नाही अत्यंत गरजेचं. त्यामुळे तिथं स्वतः स्वयंसेवक म्हणून तुम्ही काम करायचंय, पण तुमचा परिसर आणि तालुक्यात गावात मराठ्यांचा माणूस नाही राहिला पाहिजे हे ते कसं. कारण समिती काय करते तिचं काम ती करते, सरकार त्याचं काम करतंय, विरोध करणाऱ्याचं विरोधाचं काम चालू आहे आणि आपलं सुद्धा चालू, आपलं विरोध नाही. तेच म्हणले एकदा ते म्हणले तुम्ही काय करा आम्हाला अनुपस्थिती घेता, 1 महिन्याचा वेळ द्या आणि तुम्ही इथं दुसरं येऊन जा राहिलो त्या लग्नामध्ये आल्या मग उठणार एवढं म्हणजे त्या नॉर्ड पडत बंद मग हे आंदोलन आता ते इतकं उठलं त्या नॉर्ड उगच म्हणत आपण त्याला फिरायला जायला हे मीडिया सुद्धा नाही तोंडी बोलत नाही मला मंच बोलताच येतो मी अभ्यास बी करीत नाही मी समोरचा माणूस वाचतो याला काय वेदना माझ्या मराठ्यांना वेदना आरक्षणाच्या पुढच्या काळात 1% मुलगा किंवा मुलगी जर हुकली तर त्या आई बापाला विचारा ते वेदना किती ते त्रास किती ते पुढच्या काळात आता भोगायची क्षमता आपल्यात नाही म्हणून आरक्षण पाहिजे आणि ते घ्यायचं. फक्त तुम्हाला जाता जाता पुन्हा एक विनंती करतो की 14 तारखेला तुमच्या परिसरातला एकही माणूस गावात राहता कामा नाही, तुम्हाला नाही बसायला जागा मिळाली तरी चालत, पण सगळ्यांनी तिकडे शांततेत यायचं आणि शांततेत वापस जायचं हे कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो त्याची काळजीच करू नका तुम्ही. यांना ना असं सरळच करतो आणि ते म्हणते ते भांडणं खेळण्यापेक्षा याची भाषातले गेजे याच्याकडे मायाकडे येतात माई पाठ नाही तो तुझा मायाकडे येतात टेन्शन घेते नवशी ते म्हणते रेती दगड पाय बोलू ना काय याचा भरासच नाही. तुम्हाला एक मावशी काम देतो सगळ्यांना, मी तुमचा भाऊ म्हणून काम करतो, तुम्हाला भेचं काम नाही कोणाला कोणाला म्हणजे यांना यांना काम लावा म्हणजे बसून 14 तारखेला कार्यक्रम यांना घरी बसून द्यायचं यांना सगळं शेतातला काम आम्ही करतो तुम्ही गावाची गाव जागी करा या वडवेस मराठ्यांचं कल्याण होणार आहे. 10 पिढ्या मराठ्यांचं वाटलं झालंय या अन्यायाचं पान आता या अन्यायाचं पान आता आपल्याला पलटायची वेळ आली अशी संधी पुन्हा मराठ्याला येणार नाही.
धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी तुम्ही काम लावायचं यांना तुम्ही सगळ्यांनी गावोगाव जायचं सगळे गाव जागे करायचे 14 तारखेला मराठी इकडे आले पाहिजे तुम्ही यांना सांगायचं शेतातलं काम आम्ही करतो तुम्ही गावाची गाव जागृत करा आणि तुम्ही पिशाचा जायचं दाटून म्हणायचं यांना जायचं म्हणून तुम्ही जायचं नाही तुम्ही महिला जागे करायचे एवढी वेळेस मराठ्यांचा 15 ते आरक्षणाचं दान टाकू लागा एवढीच मी विनंती कराल तुमच्याकडे आपल्या जातीसाठी आपल्या जातीचा माणूस होता नोकरीतला टक्का आपला कमी होता कामा नाही आत्महत्या होता कामा नाही यांच्या भरोशावर आपल्याला जगून चालणार नाही राजकारण तुम्ही याच्या नंतर करा यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्री सरकार बदल देते मग तुमचे मतभेद कशाला करता तुमच्या मुलांच्या प्रतिष्ठेसाठी तुम्हाला एकत्र यावाच लागणार मला एक प्रश्न विचारला होता तेवढं सांगतो आणि लगेच बंद करतो कारण तुम्हाला ते आता ताना लागल्या मग तुमचे चेहरे सांगायचे तुम्हाला वाटत नाही मला असं वाटलं बा दोन तीन चेहरे बघितलं दमकाऊ ठरे बंद करेन काही झालं मला एक प्रश्न विचारला होता ओबीसीच्या सवलती सगळ्याची सगळ्या मराठा समाजाला लागू केला का असं कोणता मंत्री म्हणला तुम्हाला नाही नाही माझ्या विषयी वडी कायला आंदोलन सुरू होत आरक्षण देईपर्यंत 3 महिन्यासाठी समिती नेमली होती महसूलचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली मग आमचं असं ठरलं या समितीचा अहवाल येईपर्यंत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू करा ते म्हणले झालं फायनल आणि लागू केलं पण एकदा असा प्रश्न विचारला मला ते म्हणले तुम्हाला कोणता मंत्री म्हणला होता की ओबीसी सवलती लागू करू मी केला स्पीकर ऑन केला केला फोन त्या मंत्र्याला म्हणलं तुम्ही म्हणले होते ओबीसी सगळ्या सवलती लागू करू ते म्हणला मी माझी झालो आता व्हायला म्हणलं हे करा ते म्हणलं आता कोण आले म्हणजे माझ्या ध्यानात सुद्धा राहिलं आम्ही कोणाचा विचार केली ही रिअल परिस्थिती मग जर हे यांचे विचार पटत नसून कितीतरी पिळ्या त्यांचे विचार पटले नाही स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी यांनी रात्रीतून सरकार बदलले आणि मतदान करायला असो मग आपल्या स्वतःच्या मुलाच्या प्रतिष्ठेसाठी त्याच्या भविष्यासाठी आपण कसं काही एकत्र येऊ शकत नाही आजी भात मतभेद ठेवायचे नाही सगळ्या मराठ्यांनी एका ताकदीने एकत्र यायचं आरक्षणच मिळवायचं कारण हे होणारा विजय ना माझा असणार आहे ना तुमचा असणार आहे होणारा विजय मराठ्यांचाच होणार इथं कोणाला मोठेपणाची गरज नाही इथं कोणाला नेता व्हायचं नाही कशाच नेतान काय आणि मग इथं बसलो असतो म्हणलं असतो आता लय भारी खुर्ची आहे सगळ्या बसतो असा जशी मला नाही मोह त्याचा मी शपथ सांगतो तुम्हाला आपल्याला मोह नाही एकदा अंतरवाली जाऊन बसलो अंतरवाली जाऊन बसलो आणखी घराकडे नाही गेलो रात्रीतून काया काचा जाऊ शकतो मी गाडीत माझ्याकडे काहीच नाही मोटरसायकल पण हे या जवळ म्हटले गाड्या मी जाऊ शकतो ना की पुढे मी ठेव मला सध्या सध्या म्हणतो बरं का मी पण मी माझ्या बायकोला घरी सोडताना सांगितलं हे बघ आलो तर तो हा गेलो तर समाजाचा कारण मी क्षत्रिय मराठा मी क्षत्रिय मराठा आम्ही लढताना विचार नाही करत आलो तुझा नाही आलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राह मला काय कळत नाही माझ्या मराठ्यांच्या वेदनेच्या पलीकडे काय कळत नाही मी तर किती गप्पा मारल्या तरी गावानी गाव आणि गावानी गाव पाहुणा निघतो तुम्हाला अंतरवाणी सुद्धा सांगू शकतो गेलाय का नाही शिवलो उमऱ्याला शिवणार सुद्धा मला मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि माझा समाज या समाजाशी मी कधी एकदा तरी करू शकत नाही मग तर त्या दिवशी जी आर मिळाला होता ते जी आर घेऊन मी घरी गेलो असते म्हणलं असतं तुम्हाला 2 महिने मिळणार आहे मला कळणार तर मला कळा ना काय अडचण नव्हते ना नाही 3 पाय कायदे पारित केलेले वापस पाठवले म्हणून सरकारने 1 महिन्याची वेळ घेत आहे टिकणारं देणार आहे शेवटचं उदाहरण सांगतो थांबतो तुम्ही म्हणता ना अर्धा घंटा शेवटचं म्हणतो येतो शेवटचं हायकोर्टचं नेमकं सरकारचं म्हणणं आहे 5000 पुरावे सापडले समितीला अरे मग खूप झाले ना आधारच द्यायला लागतो ना फक्त आधारच द्यायला लागतो
बाकी काहीला लागले आदत ना 5000 पुरावे उदाहरणार्थ या परतूर शहरात 1000 नावाचे सगळे लोक आहेत उदाहरणार्थ परतूर शहरात उदाहरणार्थ परतूर शहरात 1000 नावाचे लोक पण पुरावा एकच सापडला पण ते रक्ताचे ना लक्षात ठेवा सगळे मग तुम्ही त्याला एकट्याला देणार का आणि ते पुरगाव त्याचं 8 नावाचं आहे त्याचं रक्त लोक त्याला देणार नाही का नाही म्हणलं काय विचार करावा म्हणलं काय विचार करावं नाही सरसकट प्रमाणपत्र द्यायचं महाराष्ट्राला काय विचार करावं नाही त्यावर 40 व्या दिवशी मला आरक्षण पाहिजे आणि मराठे घेतल्याशिवाय आता थांबणार नाही कारण ते रात्रंदिवस इतके ऊन अजीव करायचे ना काही जणांना मला रस्ते लोकांनी सांगितलं ते म्हणले आम्ही 8 वाजल्यापासून येतो का मी तुमची माफी मागतो परत लोक गाडी सोडली नंतर मी ते काय करू मी खरंच माफी मागतो तुमचे मला यायला उशीर झाला म्हणून लोक गाडी सोडत नाही मला भेटायला मला चाले भेटायला लोक मला चाले आणि नोटिस बी मला मी चलतच नाही तुम्हाला खरं सांगतो यांच्या ढाकल्याला मी उतारायला लागल्या म्हणून सरळ आणि परत म्हणजे भेटाल तो मला चालून दमा खायला ढकली तर मला परत म्हणजे तू तुमच्या जीवावर काही झालं पाहिजे दादा तुम्ही तब्येतीची काळजी घ्या अंकुतारे कोण आणते सरकारच म्हणत सरकार म्हणत तुमच्या तब्येतीची खूप काळजी मला म्हणून आम्हा तुम्हाला हॉस्पिटल न्यायचं आमच्या लोकांना इतकं रक्ताबंबा करून मारलं मला कोण केलं हॉस्पिटलला काळजी आहे तुम्हाला आपल्याला हे आरक्षण आता मिळवायचं कारण मी शेतकरी कुटुंबातला आहे मला मराठ्यांच्या प्रश्नाचं कळतंय की आम्हाला काय लागतं आणि तुम्ही विसोके नाही तुम्ही बी एवढे सोपे नाहीत तुम्हाला तुम्हाला तशी वाटायला लागला आता कुणीतरी हैवर कथा होतो मी तुटून पळायला लागला असेल तुम्ही ना आवडले तर तुम्हालाही वाटलं हे नाही हलत आता तेव्हा तुम्ही तुटून पळायला लागला पण तुमच्या शेतीचं जाता मी सांगतो तुमच्या शेती वाया नाही गावल्याला मी माझी एक इंच भरे मी धळू दिले नाही फक्त मराठा समाजासाठी एक इंच आहे नसता आजकाल असेल एखाद्या आमदाराने मंत्र्याने जर त्याला खाल्ला टाकला ना पुढच्याला गिनीतच नाही गेले आपल्याकडे सगळे खेळून येऊन गेले टोटल जे कवात मराठ्याचं आंदोलन आले ते सुद्धा आले मला असं टेन्शन येते त्याची मुलं आल्या दिसल्या म्हणलं हे कसं आला असं बा कुणी पाठलात नसेल अरे नवीन नवीन आता शोध लागले ते म्हणले तुमच्या जीवाला धोका आहे माया धोका आहे धोक्या मायाकडे शिमेटाची पत्रे ते घडी इकत नाही फुटत येत बाबा फक्त आणि माया धोक्याला आणि कोण असं बाबा माझे हाड तेव्हा राहील का या राज्यात जे मराठी राग्या बोल ठीक आहे माझी तुम्हाला एकच विनंती आहे मराठी किती खडे देतात लिंबावर बस इतकं मोकळं पटांगण असू तुला दमच नाही आपल्याला आता दमदारात संधी आली ही संधी सोडू नका मराठ्यांचं सोनं करा या संधीचं सुद्धा सोनं करा आपल्या परतूर शहरात आपल्या बंधूंनी सांगितलं मराठा भवन बनवणं चालू आहे मराठ्यांना खूप आधार होईल त्यालाही कमी पडू नका बळ द्यायला कमी पडू नका लागल त्याला कमी पडू नका काय कमी नाही आपल्याकडे रामदेव बाबा असतो खरं एक धनगर बांधवांची चिठ्ठी आली मला मला फोन आला होता तिथले दोन तोले आडनावाचे म्हणजे तुम्हाला वाटत आम्ही तुमच्या सोबत नाही का काय धनगर बांधवांनी ओबीसी बांधवांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा दोघांनी पाठिंबा दिला मी त्यांना त्यांचं ऑपरेशन करताना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सोबत हेही सांगितली त्याचं कारण असं आहे त्यांनी आपल्याला पाठिंबे दिले आपण दिले पाहिजे का असं ठेका घातला का फक्त त्यांचेच घेतो आपला द्यायचं नाही हे मराठीचे संस्कार नाही आपणही दिला पण ते म्हणले आम्हाला 50 दिवस दिलेत म्हणलं आम्हाला 40 दिलेत मग काय बघतो आता ते म्हणजे आम्हाला 50 दिले म्हणजे एखादा अनुसार हो केला का बघा वाचून त्याच्यावर लगे त्यांचे म्हणलं ते गाणे हुकी देत मात्रे हुकी देत ते वाचून बघा इतके हे बघा मराठ्यांचं धनगरांचं सारखं दुःख
उदाहरणार्थ आज एकाचे सत्ता आहे जो विरोधक येता विरोधक ते येतो आणि तो म्हणतो आमची सत्ता आली का तुम्हाला आरक्षण दिलं म्हणून सांगतो चार दिवसात आणि याची सत्ता आली की ते खाली पडत ते लगेच म्हणतात फक्त आमची एवढी दोन दिवसात सत्तर वर्ष झालं माझा दंडा चालू आहे मराठ्याला आधी नंगर बांधावं लागते चालू आणि जर हे दोन एक झाले ते राजा काय त्यांच्या पेक्षा मोठी जात कोणी त्यांना पाहिजे इष्टितलं आम्हाला पाहिजे उभी शिकलं आमचं पहिल्यापासून उभी शिकले 50% झालं फक्त येऊन द्या ना सगळं भुजबळाचा आडा उभा राहिला तिथे त्याला किती खावा खाणार नुसतं खातोय आता त्याचं म्हणणं आहे ओबीसीची लोकसंख्या 60% जाऊ द्या आपण गरीब करू कटळले असल्या बंद करू का त्याचं म्हणणं आहे 60% जाणे 60% ओबीसी 34% मराठा किती झालं एसटी 20% किती झालं एक सत्तर 150% लोकसंख्या असते का मराठा राज्याची पागल संख्या काय मला तो 100% असेल ना ब्राह्मण जैन मारवाडी हे कोण सोडितो मुस्लिम हे गिनतीतच नाही काही का पाहतो उभा आपल्या देत वडा देईल ती आम्ही 60% तू 60% ना मला कुठला येतो मंडळ कमिशनने ओबीसीला 14% आरक्षण दिलं मंडळ कमिशनला तीन कामं सांगितलं पहिलं कोणत्या कोणत्या जाती ओबीसी मध्ये घालायच्या एक नंबर दोन जात मागा सिद्ध करायला लागल नंबर तीन काय दर पडेल तुम्हाला आणि मग बस नंबर तीन जातीची जनगणना करायची मंडळ कमिशन हे तिन्ही कामं केले नाही तिन्ही पण केले नाही जबाबदारीने सांगतोय इंग्रजांना 1931 ला जनगणना केली होती ती मंडळ कमिशन उचलली 1923 ला ओबीसीच्या जातीची यादी तयार झाली होती ती उचलली 1990 ला मंडळ कमिशन व्हीपी सिंग सरकार समोर तेव्हा अहवाल ठेवला आणि ओबीसीची लोकसंख्या 28% दाखवली म्हणजे 14% ओबीसीला आरक्षण बघा बरं का आता 14% ओबीसीला आरक्षण 90 ला लागू झालं हे आम्हाला पण मान्य ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही 90 ला 14% आरक्षण दिलं 94 म्हणजे 4 वर्षानं 33% झाले 4 वर्षानं याचा अर्थ ओबीसीची लोकसंख्या 60% म्हणून 30% दिलं त्याला थोडं अंदर गुणा करू 60% झाले आता मी एक प्रश्न विचारतो मी या गावचा रहिवासी भरपूरचा मी या ग्रामपंचायत मध्ये गेलो आणि मी सरपंचाला किंवा नगराध्यक्षाला म्हणलं माझ्या कुटुंबात 4 सदस्य कधी म्हणलो मी 90 आणि म्हणलं एवढे नोंदी घ्या सरपंचाने किंवा त्या नगराध्यक्षाने माझ्या नोंदी घातल्या 4 मी परत 4 वर्षाने त्या ग्रामपंचायत मध्ये तिथेच गेलो आणि त्या सरपंचाला म्हणलो 4 वर्षाने गेलो म्हणजे 94 सरपंच माझ्या 60 लोकांच्या नोंदी घ्या आणि मी का फॅक्टरी टाकली का 4 वर्ष 60 लोक हे पटतंय का मग तुमची लोकसंख्या 4 वर्ष 7% कसं झाली हो तुम्ही तुमचं घ्या ना उरलेला आमचं आम्हाला द्या भेदभाव होत नाही कुटाकुटी काही होत नाही हे तिथं बसल्या बसल्या म्हणतोय लय पेट काय पेट तिथं बसतो मुंबई काय पेट आम्ही बिरस्तर येऊ आम्ही पाहू नको येऊ म्हणतो आम्हाला नाही तू रस्त्यावर ये नाही ते डांबर भीड नाही तू काही कर ना आम्हाला नाही उगा तिकडे बसल्या बसल्या रान आमचं तिकडे बसले तू खातो किती किती खातो बर माझ्या गावात त्याच्या कष्टाचं हिंदू माणूस नाही तर 31% खातो कोण खातो तुमचं तुम्ही घ्यावं ओबीसीच्या 1% धक्का लागता कामा नाही हे आमचं म्हणणं आहे पण तुमचं तुम्ही घ्यावं उदाहरणार्थ माझा 7-12 एकरचा आहे मी 5 एकर खातोय याचा अर्थ मी कोणाचं तरी लेकर उपाशी मारतोय 3 एकर एक्स्ट्रा आहे माझी लेप जमीन आज ते सोडायची वेळ आली तरी मी सोडायला तयार नाही असं झालंय होत्या त्याला वाटतं ते खा हे खा परत ते धनगर बांधव निष्ठेचं मग गाडी गेलं का दुसराच नेता उठ 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 मन मन मी मिळून देणार नाही मी डांबरीवर बसून
Kalau kita jualan ke dengar mandawan, jadi cuma di jomel itu malah murud lah bos. Yang dengar kita ready lah. Yang cakar kerja, yang dengar nama cakar itu rumah itu langsung nanti itu, cuma tak tamai nih, cuma desa antara. Yang dengar kita nak korang tu, anda kita nak uji. Tak kalah pun dengar ni, tak kalah pun dengar ni, dapat tu. Yang cakar kerja itu, angsa amala ni, wan nirman korona ka. Ani tu malah haturu sam. Gramin bhagat lu ubi si bandu. Ani marata bandu ini keterik perta. Aku ni ekna kalau ke dia tu. Oh. Aku ni ekna kalau ke apa dia tu. Aku ni motor sebelu reka maka telah kenal sudah satu. Aji bat ni ekna ke janggar lai kene. Tu malah mi. Pai kodu janggar aji bat ni ekna ke janggar lai kene. Tien si ciar uar bom latit tien si saja aku ni ekna ke janggar lai kene. An aple ekna ke janggar lai kene. Aple tu kunci sangi dua cik. Yang saya sakit, durawan nirman hujat kami, aja bat ek maka nanggur dah sini. Kaji tadi kan saya ilah sadib, ki guru gariban ramara dan sejarah arak sini, ki tenggal nilu dila paji, ki hi ek naik dia sapla khandala umrati, kai paji ni, wobi se bandawan ini, wicar mata tani, dan sa mana tu betul karawa, tum sa tumi gya, am sa amal dia, apun ye wicaran rahu, pad yang sa kai kai sani, ani shewat sa santu, apun 70 वर्ष यांचे पक्ष मोठे करण्यासाठी योगदान दिले आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबांनी यांचे मान खाली होऊ दिले आज यांचे पूर्ण अमेरिकेला शिकते कोणी येशीत बसते आता उपकार खेळायची वेळ आली सगळ्या पक्षांनी मराठ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आरक्षण मिळेपर्यंत कारण की त्यांची जबाबदारी आहे पुन्हा एकदा सांगताना आपल्या सगळ्यांची उशीर झाल्याबद्दल मनापासून माफी मागतो मनापासून खरोखर माफी मागतो पण 14 तारखेला एकही माणूस आपल्या परिसरातला घरी राहता कामा नाही सगळ्यांनी ते सगळ्यांनी अंतर वाले नाही या शांततेचे आणि शांतता एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवाय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं